बाईंनी फळ्यावर गोल काढला. गोल आकाराच्या वेगवेगळ्या वस्तू दाखवल्या. बांगडी, पोळी, भाकरी. बाईंनी फळ्यावरच्या आकारावरून बोट फिरवलं. याला म्हणतात गोल. आणखीन कुठे कुठे गोल आकार दिसतो? ताट, झाकण, घड्याळ, बादलीचं तोंड. आणखीन बटण, चेंडू, कलिंगड, टमॅटो, मोसंबी. बाईंनी फळ्यावर चौकोन काढला. सापशिडीचं चित्र दाखवलं. आकारावरून बोट फिरवलं. हा चौकोन आहे. या सापशिडीत सुद्धा चौकोन आहेत. अजून कोणत्या कोणत्या खेळात चौकोन दिसतात? कॅरम, बुद्धिबळ. आणखीन कुठे कुठे चौकोन दिसतो? रुमाल, छोटी चटई, स्टूलावरचा भाग, फासा, खिडकी, चौकोनी डबे. आता शाळेत जाता येता घरी चौकोनी आकाराच्या वस्तू शोधायच्या बरं का? बाईंनी पताका दाखवल्या. बाई, हा त्रिकोण आहे. बाईंनी आणखीन काही चित्र दाखवली. सामोसा, सँडविच, जहाजाचं शीड, डोंगर. जोकरची टोपी कडेने त्रिकोणी असते. हँगर त्रिकोणी आकाराचा असतो. घराचं छप्पर त्रिकोणी असतं. रस्त्यावर अशा त्रिकोणी खुणा असतात. आईस्क्रीमचा कोन कडेनी त्रिकोणी असतो. काही डब्यांची झाकणं त्रिकोणी असतात. बाईंनी फळ्यावर चौकोनासारखा आकार काढला. पण तो जरा लांबट होता. हा आयत. हा आकार कुठे दिसतो सांगा बघू? टेबल, फळा, कपाट, चादर, दार, आरसा. शाळेत या आकाराच्या आणखीन कोणत्या वस्तू दिसतात सांगा बरं? कंपॉस, खोडरबर, पुस्तक, वही. आता घरी काय काय आयत आकाराचं असतं तेही बघा. आता मुले वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू बघतात आणि आई बाबा आणि बाई यांना दाखवतात. आपण काय शिकलो? आपल्या आजूबाजूला खूप वेगवेगळ्या आकारांच्या वस्तू असतात. गोल, चौकोन, त्रिकोण, आयत असे वेगवेगळे आकार असतात. वेगवेगळ्या गोल, त्रिकोणी, चौकोनी, आयताकार वस्तूंची नावं बघितली. जसं पोळी, भाकरी, डबे, झाकणे अशा वस्तू गोल असतात. रुमाल, चटई, सापशिडीसारखे खेळ यांचा आकार चौकोनी असतो. पताका, सँडविच, सामोसा यांचा आकार त्रिकोणी असतो. टेबल, कपाट, पुस्तक, वही या आयताकार वस्तू असतात. गोल, चौकोन, त्रिकोण, आयत या आकारांच्या वस्तू शोधा. त्यांची चित्रे काढा. नावे लिहा.